आणि यानंतर मुंबईकरांसाठी एक मोठी खुशखबर, लवकरच मेट्रो 2 आणि मेट्रो 7 पहिला टप्पा मुंबईकरांच्या सेवेसाठी सुरू होणार असून उद्घाटनासाठी MMRDA तयारी सुरू केली आहे. मेट्रो 2 अ मार्गिकेमधील डहाणूकरवाडी ते आरे आणि मेट्रो 7 मार्गावरील दहिसर ते आरे या पहिल्या टप्प्याला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले, त्यामुळे येत्या 10 दिवसांमध्ये या दोनही मेट्रोचा पहिला टप्पा मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल होईल, त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि अधिक सुकर होईल. दुसरीकडे देशामध्ये 10 वर्षांपूर्वी जे शक्य वाटत नव्हतं ते घडले. नागपूरमध्ये मेड इन इंडिया मेट्रो कोच तयार झालेत. ॲल्युमिनियम धातूपासून 3 कोच असलेली महामेट्रो पुण्याला रवाना झाली आहे. 2015 नागपूर मेट्रोसाठी कोचेस निर्माण करणारी भारतामध्ये एकही कंपनी नव्हती, पण आता देशात कोचेस निर्माण झालेत. या नवनिर्मित ॲल्युमिनियम कोचेसचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वापरलेले अनेक सुटे भागसुद्धा भारतामध्येच तयार झालेत. या मेड इन ॲल्युमिनियम मेट्रोची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत त्यावरही एक नजर टाकूयात. सर्वसामान्य मेट्रो कोचपेक्षा 6.5% वजनानं हलके आहेत हे कोचेस. ॲल्युमिनियम मेट्रोला 3 कोच असतात. प्रत्येक कोचची लांबी 29 मीटर आणि उंची 11.30 मीटर इतकी आहे. प्रत्येक कोचची रुंदी 2.9 मीटर तर प्रति कोच आसन क्षमता आहे 320 प्रवासी इतकी. पुणे मेट्रोसाठी अशा 34 मेट्रो ट्रेनची ऑर्डर देण्यात आली आहे. पुणे मेट्रोसाठी 102 कोचची पूर्ती टीटागड वॅगन्स करणार आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.